संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. भाजपनं आपल्या वाचाळवीरांना आवर घालावा, अन्यथा जनता त्यांना रस्त्यावर होऊ देणार नाही, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तर सध्या राज्यातील प्रश्न ज्या पद्धतीनं सरकार हाताळत आहे, ती पद्धत बघून आपण या ट्रिपल इंजिन सरकारचा निषेध करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भाजप सरकार हे संविधान विरोधी सरकार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. सरकारमधील तीन पक्ष तीन दिशेनं तोंड करून काम करत असतात. आता सत्तेमधील लोकच आंदोलन करतायत, याचं चाललंय हे जनतेला काहीच समजत नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडण्यात आला आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटते आहे. त्याचबरोबर बदलापूर सारखा अत्याचार असेल त्याच्याही संतप्त प्रतिक्रिया उमटते. विरोधी पक्ष असेल किंवा जनता असेल, आंदोलनाचा कोणी तरी घेते, मात्र भाजपचे जे नेते आहेत ते विरोधी पक्षांना दाबण्याचा प्रयत्न करतात, जनतेची भावना दाबण्याचा प्रयत्न करतात. काल तसाच एक प्रकार राणेंच्या बाबतीत घडला, राणेंनी जो प्रकार केला, या प्रकाराकडे एक लोकशाही राष्ट्र म्हणून तुम्ही कसं पाहता? मी या महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा जाहीर निषेध करते. आणि ज्या असंवेदनशीलपणे हे प्रश्न ते हाताळतात आणि त्यांचे जे वाचाळवीर फिरतात ना, आता माझी विनंती आहे भारतीय जनता पक्षाला की तुमचे वाचाळवीर आवरा, नाही तर फिरणं मुश्किल होईल या राज्यामध्ये. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस बदलापूरची घटना घडली त्यावेळेस राज्यातील विरोधी पक्षांनी बंद पुकारला होता, मात्र तो बंद बेकायदेशीर आहे असं सांगण्यात आलं. मात्र तशाच प्रकारची घटना ज्यावेळेस पश्चिम बंगालमध्ये घडते त्यावेळेस मात्र भाजपच्याच वतीनं संप पुकारला जातो, त्याच्याकडे मात्र तसं बघितलं जात नाही. तर हे लोकशाहीला पोषक आहे का? तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. म्हणून मी सांगते की संविधान विरोधी हे सरकार आहे महाराष्ट्राचं पण आणि केंद्राचं. सातत्याने त्यांच्या कृतीमधून बघा, संविधानिक विरोधीच ते निर्णय सातत्याने घेतात. त्यांना दडपशाही पाहिजे, ते लोकशाही विरोधी हे सरकार आहे. शेवटचा प्रश्न येत आहे, आज सत्ताधारीच पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवारांचा जो पक्ष आहे, तो पुतळा पडल्याच्या निषेधार्थ मूक आंदोलन करतोय. सत्ताधारी पक्षातूनच त्याचा निषेध होतोय, आणि मग अशा वेळेस ह्या निषेधाकडे तुम्ही कसं पाहता? तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा, भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंच्या सेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यात एवढं तिघांमध्ये दिसतं आहे आपल्याला की तिघ तीन दिशेने कृती करत असतात. आता सत्तेमधलेच लोक आंदोलन करत आहेत, म्हणजे काय नक्की त्या तिघांचं चाललं आहे हे त्यांनाच माहिती. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्याच तिघांना विचार. संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी राहुल शिंदे पुरंदर. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस